नमस्कार, आईच्या या प्रेस कॉन्फरन्सात माझ्याबरोबर असा बाप्पा रुपेश कामत, आमच्या पक्षाचे स्टेट एक्झिक्युटिव्ह मेंबर, आणि तसेच 2017 त्याच्यानंतर मनोहरभाईचे जे OSD म्हणून काम करतात. सगळ्यांपैकी भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश बरोबरचे आमदार रोहन खोटे यांचं तीव्र निषेध करतात. त्यांच्यानी कसली बेळे जबाबदारपणे करप्शन चार्जीस आमच्या माननीय मुख्यमंत्र्याच्या घातिल्ले असा मोपा एअरपोर्टच्या संदर्भात. मग तर रुपेशाकडे काही गोष्टी डिटेल्ड तुमच्या नजरेसमोर हाडचो. पण रुपेश, प्रत्यक्ष या सगळ्या मोपाच्या प्रोसेसात साक्षीदार असा. OSD म्हणून ज्यांना तो बाईकचे काम पळयतालो त्यांना जो किती प्रोसिडिंग असा ही इज अवेअर ऑफ इट. मागच्या रुपेशाकडे प्रेस कॉन्फरन्स पुढे सगळ्यांना दिस देऊ. गेल्या 2 दिवस पहिली आमचे परवळचे अनोरेबल MLA प्रेस कॉन्फरन्स घेऊन मोपा एअरपोर्टचा एक विषय केलो. या विषयाच्या टायमिंगाचेर एक क्वेश्चन मार्क असा व आता कित्याक, पूण 2-3 विषय भितर गेल्ले. ताचे 1-2 विशयाचेर हांव थोडो उजवाड घालपाक सोदतां. परवळच्या MLA एक विषय केलो की मोपा खातीर जी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी केल्या माडा, म्हणजे मोपा एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, ह्या हाजेर ताणें थोडे प्रस्न काढलेले. की ह्या जो माडा जो केला ते वेगळे 5 पंचायत, जो मोपा एअरपोर्ट असा हे 5 पंचायतीन स्थित असा आणि सगळे पंचायतीचे पावर्स माडात दिला. माडा ही कित्याक केल्या हाजेर पयली सगळ्यांनी समजपाची गरज असा. मोपा एअरपोर्ट असा हे 5 पंचायतीन डिस्ट्रीब्यूट केलेलो असा, म्हणजे त्याचे जागो जो असा हे 5 पंचायतीच्या क्षेत्रात येता. आणि जर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जावं किंवा जो डेव्हलपर असा ताका जर कितें कन्स्ट्रक्शन करूंक जाय जाल्यार वेगळ्या एक टर्मिनल बिल्डींग 2 पंचायतीन पडूं शकता. आणि म्हणून तेजें परमिशन हातूंत खूब कटकटी येतल्यो. म्हणून सगळे कडेन हांगाच न्हय जर बाकीच्या एअरपोर्टाक थंय थंय एअरपोर्ट जाल्यार थंय असोच विषय आसा. आणि म्हणून ही ऑथॉरिटी केला की जो कन्स्ट्रक्शन करता ताका वा सिंगल विंडो क्लियरन्स मेळचो म्हणून ही माडा तयार जाले. आणि माडा केन्ना जाला तर 2018 जाला. आणि हाची जी बील पास झालं किंवा कॅबिनेटान पास झाला ते 27 जुलै 2018, आपण एकदा सांगता 27 जुलै 2018 ह्या तारखेक कॅबिनेट मिटींग झाली. आणि त्या कॅबिनेट मिटींगेक हो माडा ॲक्ट अप्रूव्ह झाला. ह्या कॅबिनेट मिटींगेक एक्स मिनिस्टर रोहन खोटे हाजीर आशिल्लो. ही वॉज अ पार्ट ऑफ दीस कॅबिनेट मिटींग. आणि ह्या जेन्ना हो माडा ॲक्ट पास झालो तेन्ना ताचे बद्दल जर कितें सजेशन आशिल्लें, ऑब्जेक्शन आशिल्लें, ताका रेज करपाक तो फोरम आशिल्लो, ताणें कांय करूंक ना, एक्सेप्ट केलें. दुसरो विशय ताणें काडलो की डायरेक्टर सिवील एव्हिएशन हो ह्या माडाचो मेंबर सेक्रेटरी आसा. पास्ड बाय द कॅबिनेट ऑन 27 जुलै 2018 डायरेक्टर सिव्हील एव्हिएशन इज अ मेंबर सेक्रेटरी ऑफ माडा बाय दीस ॲक्ट अपॉइंट केला. बाय दीस ॲक्ट बाकीचे सेक्रेटरी एव्हिएशन असा, सेक्रेटरी पंचायत असा, सेक्रेटरी अर्बन डेव्हलपमेंट असा, पण मेंबर सेक्रेटरी हो डायरेक्टर सिव्हील एव्हिएशनचो असो. कित्याक असा? हो ही जी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असा ह्या मोपा एअरपोर्टा खातीर असा. थंय कन्स्ट्रक्शन कितें जातलें तर फक्त एअरपोर्टूच जातो. थंय इट इज नॉट लायक NGPDA जावं किंवा ग्रेटर पणजी की थंय आमचे लोकांचे बंगले आसतले, थंय थंय हॉटेलां आसतले, अशें कांय ना. इट इज अ स्पेसिफीक एअरपोर्ट कन्स्ट्रक्शन एरिया. आणि एअरपोर्टाचे जे कन्स्ट्रक्शन आसता रायट, सगळे कंपाऊंड वॉल पासून थंयचे रनवे आसूं, टर्मिनल बिल्डींग आसूं, प्रत्येक गोष्टीक सिव्हील एव्हिएशन मिनिस्ट्रीचे अप्रुवल्स लागतात, तांचे रुल्स अँड रेग्युलेशन लागतात. आणि म्हणून ह्या क्षेत्रातलो जाणीव असलेलो मनीस थंय मेंबर सेक्रेटरी असप गरजेचे आशिल्ले. म्हणून
ह्या ॲक्टान डायरेक्टर सिव्हिलेशन इज अ मेंबर सेक्रेटरी आणि कसले कारणा खातीर ना आणि खंयच्या मनशाचें नांव ना इट इज डायरेक्टर सिव्हील एव्हिएशन जो कोण डायरेक्टर आसतलो तो थंय मेंबर सेक्रेटरी आसतलो हें स्पश्ट आसा हें सगळें त्या कॅबिनेट मिटिंगेंत पास जालें दुसरो विशय काडलो की रुल्स करूंक ना फ्रेम म्हणून रुल्स ऑफ माडा हॅज नॉट बीन फ्रेम म्हणून रेग्युलेशनान घालें तें एकदम फॉल्स आसा परत आनी कॅबिनेट मिटींग जाली 20 डिसेंबर 2018 आनी 20 डिसेंबर 2018 रुल्स एंड अप्रूव्ड बाय दीस कॅबिनेट ऑफ वीच ऑनरेबल परवरीन MLA वॉज अ पार्ट त्या मिटिंगेंत ताका समजा रुल्सान कितें तरी सजेशन्स आशिल्लीं किंवां कितें ऑब्जेक्शन आशिल्लें वी हॅड अ ऑपॉर्च्युनिटी टू रेज द क्वेश्चन देर सो इट वॉज पास्ट युनॉमिनसली त्या हाका तो पार्ट आशिल्लो रुल्स आर फ्रेम ताणें जें म्हणलें की रुल्स अजून फ्रेमूच जावंक ना हें गॅजेटान 3 तारखेचेर जानेवारीचे 3 तारखेक ह्यो रुल्स गॅजेटान आयला ताची कॉपी आमी तुमकां सगळ्यांक दिता गॅजेटची कॉपी आनी कॅबिनेटान पास जाला हाजे कॉपी तुमकां सगळ्यांक डिस्ट्रिब्यूट करता ह्यो रुल्स गॅजेटान आयला सुद्दां सगळ्यांक पळोवपाक मेळटा रुल्स ड्राफ्ट केल्ले आसात अंडर दीस रुल्स जी म्हाडा जी आसा जी डेवलपमेंट ऑथॉरिटी आसा ताका रायट दिला की इट इज अ डीम्ड पंचायत एन्ड डीम्ड म्युनिसिपालिटी म्हणजे कितें पंचायतीचे जे पावर्स आसा आनी म्युनिसिपालिटीचे जे पावर्स आसा ते फूल पावर्स ह्या म्हाडा ह्या एक्टा प्रमाणे ह्या रुल्सा प्रमाणे दिल्ले आसा सो खंयची टॅक्स कलेक्शन आसा किंवां रेवन्यू कलेक्शन जशी म्युनिसिपालिटी करता किंवां पंचायत करता तशेंच टॅक्स कलेक्शन ही म्हाडा करूं शकता अशें ह्या रुल्सान थंय नोटिफाय केल्लें आसा रुल्स ड्राफ्ट केल्ले आसा फाल्यां रेवन्यू कलेक्शनाचें डिस्ट्रिब्युशन कितें जातलें किंवां तें पंचायतीन वतलें काय ना ही मागीरची गोश्ट आसा जेन्ना रेवन्यू येवपाक सुरू जातलें तेन्ना गोवमेंट एमेंडमेंट करून रुल्स आर एडिशन्स घालतले की फाल्यां जें रेवन्यू येतले कितले वतले कितें पर्संटेज हें मागीर फुडलो फक्त कन्स्ट्रक्शन चालू आसा रेवन्यू कलेक्शनचो अजून वेळ येवंक ना सो एडिशनल रुल्स एज एन वेन एमेंडमेंट हे सदांच जाता रुल्स फ्रेम जाला सो हाजे वयल्यान कळटा की त्या दोनूय गोश्टी ज्यो आसा ह्यो एकदम ताका तथ्य नासलेल्यो गोश्टी कन्फ्युजन तयार करपाक केल्ले आसा फुडल्यो एखादी जो हे आशिल्लो म्हणजे कन्स्ट्रक्शन फीज आणि बाकीचे गोष्टी हे तुमका दत्तप्रसाद नाईक हे बोललं आयच्या दिसा सामान्य गोंयकारां जेन्ना कोणाचेरूय कितें एलिगेशन घातलें 49 करोडाचो स्कॅम आनी कितक्या कोटीचो स्कॅम म्हणजे कोटी उलयता जाल्यार सामान्य मनीस खंय तरी मातसो डिस्टर्ब जाता एक फॉल्स एलिगेशनां घालून सामान्य मनशाक आज डिस्टर्ब करपाचो प्रयत्न हो जाल्लो आसा आमी डायरेक्टली हे चार्जीस जे आसा हाजो निशेध करता दीज आर फॉल्स चार्जीस जे एक सेन्सेशनल न्यूज क्रिएट करपाचो हो एक अटेम्प्ट आसा हाजेर एक तुमच्या नजरे समोर हांव हाडूंक सोदतां मुख्य म्हणटालें त्या दिसा त्या प्रेस कॉन्फरन्साक तांच्यांनी सामान्य मनशाक जर कितें बांदूंक जाय जाल्यार विदाउट हे लायसन्स विदाउट हे लायसन्स बांदूंक मेळना फी भरल्या शिवाय बांदूंक मेळना सामान्य मनीस आपल्या स्वताच्या जाग्याचेर ते बांदतात आपल्या स्वता खातीर बांदतात एक पयलीं सगळ्यांनी जाणून घेवपाक जाय की हांगा जो GMR एअरपोर्ट बांदता तो स्वताच्या जाग्यार बांदना हो सरकारी जमनीचेर एअरपोर्ट कन्स्ट्रक्शन चालू आसा जो गोंयकारां खातीरूच न्ही देशाच्या सगळ्या नागरिकां खातीर आसा आनी आज पर्यंत जे GMR थंय ऑलरेडी कन्स्ट्रक्शन केल्लें आसा हे जर तुमच्या हाजेर हाडत म्हणजे PPP बेसिसाचेर जो हो मोपा एअरपोर्ट हाजे जे कन्स्ट्रक्शन चालू आसा हाजेर ऑलरेडी 450 कोटी GMR स्पेंड केल्ले आसा 450 crores हॅज बीन स्पेंड ऑन इन टर्म्स ऑफ अर्थवर्क कन्स्ट्रक्शन टावर
टर्मिनल बिल्डिंग आसा आनी हांव तुमकां खात्री सारकें फूल कॉन्फिडन्स सांगता हाजो कसलोच बेनिफीट आमचो माननीय मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंताच्या खंयच्याच क्लोज एडाक मेळूंक ना. बरेंच खंयच्या शकिलाक खंयच्या जावेदाक हीं सगळीं कामांनी बेनिफीट मेळ्ळ्या हें उघड जावपाक जाय. परत एकदां सांगता 450 कोटी जे स्पेंड जाल्या हातूनय गोंयकारांचो फायदो जाला, म्हणजे आमच्या गोंयकारांक हातून खूब काम मेळिल्लें आसा. आनी ह्या गोंयकारां मदीं कोण जावीदूय आसा कोण शकिलूय आसा हे कोण हे गोंयकारां समोर येवपाक जाय. आमचो परत एकदां आमी एक सांगता हे बेनिफिशरीचे डायरेक्ट लिंक्स एका प्रॉमिनंट पॉलिटिशियन फ्रॉम बार्देस आसा. आमी कोणाची नांवां घेना म्हणल्यार कोणाक कळूंक जाय ते कळ्ळें आसतले. आमी आनी एक दुसरो विशय जो मुख्य आसा जीएमआरान 62 करोड़ांची बँक गॅरंटी ह्या खातीर दिल्ली आसा. तो परतो परतो म्हणटालो पळय 49 करोड़ भरूं ना 49 करोड़ भरूं ना कन्स्ट्रक्शन फी. थंय ऑलरेडी 62 करोड़ांची बँक गॅरंटी जीएमआरान दिल्ली आसा. हें कन्स्ट्रक्शन जें चल्लां दीस कॅनॉट बी कम्पेर्ड. म्हणजे बाकीचे जे हांवें तुमकां आतां जें एग्जाम्पल केलें जे बाकीचे टीसीपी एरियेंत किंवां लोकेशन जशें म्हणलें एनजी पिडीएन ग्रेटर पणजे पिडीएन किंवां बाकीच्या पंचायत वाठारांनी जें कन्स्ट्रक्शन चलता ताज्या हातून आमी हें कम्पेर करूंक शकना. आतां कांय डिस्प्युट्स जीएमआरान म्हाडा कडेन रेज केल्ल्यो आसा इन टर्म्स ऑफ दीस फीज आनी दीस डिसिजन इज पेंडींग वीथ म्हाडा. तांच्यो कन्सर्न्स आसा त्यो आयकप म्हाडाचे वटेन चलिल्ल्यो आसा आनी हाजेरूच तांच्यांनी एक अंडरटेकींग घेवन जें जें कन्स्ट्रक्शन लायसन्स ताका दिलां ताचेर एक अंडरटेकींग घेवन जाची कॉपी तुमकां सगळ्यांक पावयल्ली आसा सॉफ्ट कॉपी आमी सगळ्यांक प्रेसाक आनी जनरल पब्लिकेक दितले जाचेर जीएमआरान क्लियर सांगिल्लें आसा की जें कितें डिसिजन म्हाडा दितली इन टर्म्स ऑफ फीज ते पे करतले म्हणून आनी ताज्या बेसिसाचेरूच ताका कन्स्ट्रक्शन लायसन्स दिल्लें आसा. आनी हांव परतो एकदां गोंयकारांक विचारतां की हें दिलां तें चूक केल्या काय आमच्या सरकारान. ही जर दिवनाशिल्लें जाल्यार एअरपोर्ट जो कांय लोक ऑलरेडी थंय कोर्टान वचून इतको जो डिले जाला जो येदो व्हडलो प्रोजेक्ट प्रत्येक गोंयकाराक जाय हो आज पर्यंत चालू दवरपाचो नाशिल्लो. आज पर्यंत हो कन्स्ट्रक्शन जर थंय जावं नाशिल्लें जाल्यार आज पर्यंत हें काम चालू दवरपाचें नाशिल्लें थंय. म्हणजे वी वूड हॅव बीन लुकींग एट प्रॉबब्ली 2025-2026 फॉर द एअरपोर्ट टू बी रेडी. आज वी हॅव बीन टोल्ड दॅट इन प्रॉबब्ली एप्रील ऑर मे 2022 द एअरपोर्ट वील बी रेडी. आमी पळयताले कांय वर्सां पयलीं कसिनोच्या नांवान बॉम्ब मारप हें सारकें ना तें सारकें ना बॉम्ब मारपाक मागीर ओग्गी रावप मागीर फुडें ताचेर कितें जस्ट प्रेसां घेवप प्रेस कॉन्फरन्सान कसिनोचें हें चल्लां तें चल्लां आनी कितें चल्लां करून हें करप मागीर फुडें ताचेर कांयच ना मागीर ओगी. आतां पार्ट्योय बीन बंद जाल्या आतां खंयच्यान तरी रेवेन्यू घेवपाक जाय. सो लोकांनी समजून घेवपाक जाय कित्याक बेश्टें ही प्रेस घेवन एलिगेशन्स करप चल्ल्या न्ही. आमच्या कानार पडला की जीएमआरचें ऑफीस जें परवरी आसा हांगाय सम इलेक्टेड पॉलिटिशन्स तांच्या कडेन कामां घेवन वता आमचें हें काम करून दी आमचें तें काम करून दी करून हाजे वयल्यान लोकांनी समजून घेवपाक जाय की हें कितें चल्लां तें. हांव तुमकां मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत
आज जे किदें करता सामान्य गोंयकारां खातीर करता. आज कोरोना पॉजिटिव जावन सुद्दां ताणें वेवस्थीत रितीन आपलें काम ताणें चालू दवरिल्लें आसा. सगळ्यो ज्यो कितें काळजी घेवपाक जाय त्यो काळजी घेवन सगळें सरकारी काम ताणें चालू दवरलां. सो प्रत्येक गोंयकाराचो साथ आज दोतोर प्रमोद सावंतांक मेळपाक जाय. एक युवा नेतृत्व बरे रितीन गोंय चलोवपाचो प्रयत्न करता. फाटल्याय प्रेस कॉन्फरन्सान हांवें म्हणिल्लें की दीस इज अ युनीक सिट्युएशन. हें अशें सिट्युएशन केन्नाच कोणा समोर येवना. ह्या सिट्युएशनान प्रत्येक जाणां प्रत्येक गोंयकारान ओपोजिशन आपलो फायदो घेवपा खातीर एलिगेशन्स घालतनीच, बट प्रत्येक गोंयकारान सामान्य गोंयकारान आज दोतोर प्रमोद सावंता बरोबर ठामपणे उबे रावपाचें गरजेचें आसा. एक सांग मरे, तुम्ही इतले उलयता जाल्यार माडांनी एक काल पळय हें म्हणलां सेंग दॅट इट वॉज दे अग्रीड सेंग दॅट द कॉन्ट्रेक्ट विदाउट हें दिला म्हणून अप्रुवल घेवन दिला म्हणून. दॅट मिन्स द जी एम आर वॉज गिवन कन्स्ट्रक्शन डिस्टन्स विदाउट चार्जिंग फीस. सी वी हॅव एक्झॅक्टली हायलायटेड दॅट. ना आतां कन्स्ट्रक्शन फीस पळय आसा न्ही, ताच्या रेटीचेर तांचे डिस्प्युट्स जे हांवें तुका आतां म्हणला देर हॅव बीन डिस्प्युट्स रेज्ड बाय जी एम आर वीथ म्हाडा. सो दोज डिस्प्युट्स तांच्यो पळय ज्यो तांच्यांनी रेज केल्या दॅट इज पेंडींग, दॅट डिसिजन पेंडींग आसा. आनी तेंच जर ताणें अंडरटेकींग दिलां न्ही, आनी अंडरटेकिंगान ताणें क्लियर मेन्शन केलां की जें कितें डिसिजन म्हाडा घेतली तें आमी अबॉयड करतले म्हणून. आनी दे वील पे दोज फीज न्ही. आतां ह्यो फीज ज्यो आसा जशें इयर ताणें पंचायतान हें म्हणलें म्हाडा कितें फायनली, म्हाडा इज अ गोवर्मेंट बॉडी, गोवर्मेंटाकूय ते पयशे येता. हें कितें खंयचे प्रायवेट एंटिटी खंयच्या कन्स्ट्रक्शन फॉर्मान वचना. हे पयशे जे आसा हे सरकारी तिजोरेनूच येता. सो दॅट नो, सो वॉट रॉंग हॅज हायलायटेड ही हॅज गॉट इट क्लियर नोटीस. सो वॉट्स रॉंग ही हॅज डन. सी आमी इट इज नॉट अ क्वेश्चन ऑफ वॉट्स रॉंग ऑर वॉट्स नाही. आता खूप खूप पयशे म्हणटा आमी ताणें अर्दी उत्तरां आपल्याच प्रसाद आपलेच क्वेश्चन रेज केल्या आनी आपल्याच उत्तरांय बीन दिल्या. सो म्हजो एक चार्ज कितें आसा की लोकांक मिसगायड करपाचो प्रयत्न चल्ला. एक सेन्सेशनल न्यूज जे हांवें सुरवातीक म्हणलें 49 crore स्कॅम म्हणल्यार सगळ्यांचे मातशें हें जाता, आबूज जाता. लोक एक आबूज करपाचो प्रयत्न लोकांक हो चलिल्लो आसा. सो ह्या सिट्युएशनान जशें तुवें रोहनाचें नांव घेतलें, हांव रोहनाय कडेन मागतां. ह्या सिट्युएशनान इज अ न्यू फॅमिली, ह्या सिट्युएशनान दोतोरा बरोबर सारको शोल्डर टू शोल्डर रावपाची गरज आसा. आनी आनी सगळ्यांनी म्हणजे तो फाल्यां काँग्रेसीचे एमएलए असू, सी दीस इज अ युनीक सिट्युएशन. इट इज नॉट अ टायम टू फायट एंड लेवल एलिगेशन्स. वी कॅन सेट अ एग्जाम्पल टू द एंटायर कंट्री की आमी सगळ्यांनी एकठांय येवन काम केलें. एक बरी रितीन ह्या सिट्युएशनान आमी गोंयकारांक भायर हाडलें. एक पद्दत आसता उलोवपाची, पण आमकां हें करून उत्तरां दिवपाची उमेद ना न्ही. पळय एज आय सेड क्लियरली सेन्सेशनलायज करपाचो प्रयत्न चल्ला आनी हातूंत कांयच कसल्योच भानगडी ना. आनी जर जर कोणाक फायदो मेळ्ळा हातूंत हांवें तीं नांवांय घेतिल्लीं आसा. कोणाक फायदो मेळ्ळा तो 450 crore ऑलरेडी तें काम जाल्लें आसा. सो भितर परत एकदां सांगता, सगळ्या गोंयकारांक एकठांय जावन हे पेंडेमीक लडपाची गरज आसा आनी हातूंत कांयच ना. सर ही टायम एंड अगेन ही जस्ट ब्रॉट इट टू युअर नोटीस, वॉट्स रॉंग, तुवें जसो रिप्लाय केला तो. सो वॉट्स रॉंग इन दॅट केस, तेणें तुमच्याच नजरे काढला. नजरे काढपाचो प्रश्नच ना. सेन्सेशनल ये सेड दॅट देयर इज अ स्कॅम, ये सेड ते पैशे घेतला म्हणूनच हे जाता. सो वी आर आन्सरिंग टू दॅट. परते परते नजरे काढला हे करनाका. ये लेवल डेलिगेशन अगेन्स्ट अस, दीज आर टू डिफरंट थिंग्स. द क्वेश्चन वॉट यू आर आस्किंग एंड वॉट ये सेड आर टू डिफरंट थिंग्स. Other than this, we have seen you time and again asking everybody, let's come together. Vidinaldaakwe tumhi mhutle, Rohanakwe mhutle. It's like one of a BJP leader coming and asking everybody, let's work for the state. See, as I have again said now also in this press conference, ki this is a unique situation. Should we not work? I'm asking you. Should we not work together? This is a good question from BJP. Okay. So, yeah, then, sagyani, aave kire, kire, yip, ya, soda ni, ten, soda, mano na. Aave kire, mano, sagyani,
एकटाय जाऊन काम करपाक जाय. एज्युकेशन करून जस्ट फॉर पॉलिटिकल गेम्स काय मेळपाचें ना. इलेक्शनाक तुमी देड वर्स आसा तेन्ना झगडूया मागीर जाय तितके. पण आतां गोंयकारांक ह्या सिट्युएशनान भायर काडपा खातीर सगळ्यांनी एकठांय जाऊन काम करपाचें गरजेचें. बीजेपी थँक्यू.